ईडीनं आरोपपत्र दाखल केलेले नारायण राणे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसे काय असा सवाल शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. मात्र राणे मंत्रिमंडळात राहणार या निर्णयावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मात्र ठाम आहेत. शिवसेनेनं कितीही विरोध केला तरीही नारायण राणे यांची फडणवीसांच्या मंत्रिमंडळात वर्णी लागणार आहे. राणेंच्या मंत्रिमंडळ प्रवेशावर मुख्यमंत्री ठाम असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ज्याच्या विरोधात ईडीनं आरोपपत्र दाखल केलं आहे अशांना मंत्रिमंडळात कसं काय घेता असा सवाल शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी भाजपला केला आहे. राणेंना मंत्रिमंडळात स्थान दिल्यास शिवसेनेला गंभीर विचार करावा लागेल असा उद्धव ठाकरेंचा निरोप मिलिंद नार्वेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्याची बातमी काल आली होती. त्यानंतरही भाजप राणेंच्या मंत्रिमंडळ समावेशावर ठाम असल्याचं पाहायला मिळतं आहे. संधी आहे की नाही ते आम्ही ठरवणार ना. काय कारण नाही? आम्ही म्हटलं प्रधानमंत्र्यांचा एक मान म्हणून देशाचे प्रधानमंत्री आहे त्यांना अपशकून करू नये. आम्ही भारतीय जनता पक्षाला कधीही या टोकाचा विरोध केला असता तर 25 वर्ष आम्ही त्यांना सांभाळलं नसतं. त्यांनी आम्हाला सांभाळलं नाही, आम्ही त्यांना सांभाळलं 25 वर्ष. जेव्हा या देशामध्ये राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा बाजूला बसायला कोणी तयार नव्हतं, NDA सगळे पक्ष सोडून त्यांना पळून गेले होते सत्ता गेल्यावर अटलजींची, तेव्हा त्यांच्या बाजूला बसणारे दोनच पक्ष होते, एक शिवसेना होती आणि दुसरं अकाली दल होतं. ही दिलदारी शिवसेनेकडे आहे, आम्ही त्यांना सांभाळलं. जर ते म्हणत असतील आत्ता तर ते त्यांची मानसिकता आहे ती, पण आम्ही त्यांना 25-26 वर्ष अत्यंत प्रेमानं दिलदारीनं सांभाळलेलं आहे. आणि आमची अशी भूमिका कायम राहिली की महाराष्ट्रामध्ये जे व्हायचं ते होईल, आम्ही करत राहू. पण देशाचं नेतृत्व प्रधानमंत्री ज्या प्रकारे करताय त्यांच्याशी आमच्या काही विषयावर मतभेद असतील, पण त्यांच्या राज्यात जाऊन त्यांना अपशकून करावा इतकं खालच्या पद्धतीचं राजकारण शिवसेनेने कधी केलं नाही. आमच्या लढाई आम्ही लढत राहू, त्यासाठी मैदानं खूप आहे. इतर काही ज्यांचे इंटरेस्ट असतात इतर पक्ष मी नाव कशाला घेऊ, आम्ही तर पसरवत नाही, आम्हाला गरज नाही पसरवण्याची. कारण आम्ही काय सत्तेतला मोठे भागीदार, जे आज काल मुख्यमंत्र्यांचं मी ऐकलं की मोठे भाऊ म्हणून मान्य असाल तर राहा वगैरे, आम्ही का मोठे भाऊ आज नसू, पण आपण मोठे भाऊ कधीपासून झाला? तर आमची तयारी कसली? निवडणुका कधी तुम्ही जाहीर करा आमची तयारी. निवडणुकांच्या धमक्यांना अफवांना घाबरणारी शिवसेना नाही. आमचा जन्म हा तुमच्या आधी झाला आहे राजकारणामध्ये, 50 वर्ष होऊन गेली आम्हाला. तेव्हा अशा निवडणुका आणि बणीच्या काळापासून त्याच्या आधीपासून टक्कर देत लढण्याची आम्हाला सवय आहे. आज आमच्याकडे सत्तेच्या माध्यमातून यंत्रणा, पैसे, पोलीस वापरण्याची या ताकद नसेल, पण संघटनेचं बळ इतकं मोठं आहे की संघटनाच आम्हाला, शिवसैनिकांची ताकद, मतदार आमच्या पाठीशी आहे, हेच आम्हाला उद्याच्या निवडणुकीत विधानसभेपर्यंत घेऊन पैशाची माहिती नाही. मी नाशिकला त्याच्याशी राज्याचा संबंध नाही आहे, मला पाहावं लागेल. असं असं मला वाटत नाही आहे, मला पाहावं लागेल. हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, हा सरकारचा प्रश्न आहे, त्याच्यामध्ये महापालिकेचा संबंध येत नाही. हा लॉ अँड ऑर्डर सरकार, मुख्यमंत्री अनेक विषयावर बोलतात, त्यांनी त्या विषयावर बोलावं. मी मुख्यमंत्र्यांना सांगतोय कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, त्याने या विषयावर बोलावं. नितीश राणे जर बोलत असतील आता बघा, तुम्ही शिवसेनेविषयी बोललात तर मला आनंद आहे या विषयावर बोलण्यासाठी. सर्वाधिक अपेक्षा आहे की या विषयावर शिवसेना काय बोलते. शिवसेना जेव्हा बोलायचे तेव्हा बोलेल. सर, शिवसेनेची भूमिका काय पण फेरीवाला या प्रश्नावर? फेरीवाल्या संदर्भात बघा, इथे मनुष्याचा प्रश्न येत नाही. फेरीवाल्यांचा प्रश्न देशातला सर्वव्यापी प्रश्न आहे, तो नाशिकला सुद्धा आहे, तो पुण्याला सुद्धा आहे, तो मुंबईला सुद्धा आहे. या मुंबई ठाणेसारख्या मोठ्या शहरामध्ये फेरीवाल्यांच्या विरोधामध्ये सगळ्यात पहिली भूमिका ही शिवसेनेनं घेतली आहे. शिवसेना प्रमुख असताना या मुंबईवरचे लोंढे कमी करा, फेरीवाले कमी करा, आणि त्यासाठी परमिट सिस्टीम आणा या मुंबईसारख्या शहरांना, हे सांगणारे बाळासाहेब ठाकरे देशातले पहिले नेते आहेत. तेव्हा त्यांच्याविरुद्ध वादळ निर्माण झालं होतं. आणि जर शिवसेना
फेरीवाल्याच्या संदर्भात कठोर भूमिका घेत नसतील तर जे मिस्टर गोरा खैरनार यांना ताकद देऊन त्याने फेरीवाल्यांचं नेतृत्व विरुद्ध भूमिका घ्यायला खैरनार तुम्हाला शिवसेनेमुळे दिसत आहे. शिवसेनेचं राज्य असताना आम्ही खैरनारना संपूर्ण स्वातंत्र्य दिलं होतं आणि खैरनार हे फक्त मराठी वस्तीत फिरत नव्हते, त्यांनी भेंडी बाजारसारख्या दाऊदच्या भागातसुद्धा फेरीवाल्यांविरुद्ध आंदोलन सुरू केलं होतं. त्यांनी सरकारी कार्यवाही केली होती. ठाणे सरकार शहरामध्ये जो आज विकास दिसतो आहे, रस्ते मोठे रुंद झालेले दिसत आहेत, तिकडले फेरीवाले किंवा तिकडले अनधिकृत काम हटवण्याचं काम चंद्रशेखर नावाचा आयुक्तांना पूर्ण स्वातंत्र्य देऊन शिवसेनेनं करून घेतलं. तेव्हा फेरीवाल्या संदर्भात आम्हाला प्रश्न विचारणं मूर्खपणा आहे. नक्की सर, उपायुक्त हां असं कसं काय म्हणता आपण? मला कळलं नाही की आम्ही सत्तेत नाही विरोधी पक्षात नाही. सत्तेत नाही म्हणजे काय? सत्तेमध्ये आम्ही आहोत, पण सत्ता भारतीय जनता पक्षाच्या मालकीची. ज्या पक्षाचा मुख्यमंत्री, गृहमंत्री, अर्थमंत्री, नगरविकास मंत्री, ग्रामविकास मंत्री, महसूल मंत्री, शिक्षण मंत्री ही या राज्याला गती देणारी, पाटबंधारी ही महत्त्वाची खाती आहे. ही महत्त्वाची खाती असलेला पक्षच राज्याचा विकास करू शकतो, लोकांचं कल्याण करू शकतो. हे जर तुम्ही मान्य केल्यावर या खात्याच्या कामकाजावरती तुमचं जनता समाधानी नसेल तर शिवसेना याच्यावरती बोलणार. आणि आम्ही सत्तेत असलो किंवा नसलो, महाराष्ट्रातले सगळे प्रश्न संपले आहेत का? प्रश्न तेच आहेत. महागाई वाढली नाही का? महागाई जास्त वाढली. मग महागाईवरती आम्ही बोलायचं नाही का, कॅबिनेटमध्ये आणि बाहेर? मुंबई विद्यापीठाच्या निकालांचा घोटाळा, घोळ, लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य हे खड्ड्यात गेलं आहे. कोणामुळे गेलं आहे त्याच्यावरती आम्ही बोलायचं नाही का? नोटबंदीनंतर मुंबई आणि अनेक शहरामध्ये 10 ते 12 लाख लोक बेरोजगार झालेले आहेत. त्या बेरोजगारावरती आम्ही बोलायचं नाही का? GST फटका लहान व्यापाऱ्यांना आणि सामान्य लोकांना बसत असेल तर त्याच्यावरती आम्ही बोलायचं नाही का? खरं म्हणजे या राज्यातल्या विरोधी पक्षानं या विषयावरती बोलायला पाहिजे. दुर्दैवानं ते बोलत नाहीत, त्याच्यामुळे लोकभावना व्यक्त करण्याची जबाबदारी ही शिवसेनेवर आहे. शिवसेना सत्तेत असली तरी त्यांनी सत्तेच्या बेड्या म्हणजे गुलामीच्या बेड्या हे कधी मानलं नाही. महाराष्ट्रामध्ये मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना, शिवसेनेचं राज्य असतानासुद्धा अनेक विषयावरती परखड मत व्यक्त करण्यासाठी आम्ही पुढे आलेलो आहोत.